सत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची लोकसभा उमेदवारांची यादी आता तयार झाली आहे। 17 लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत। मात्र 3 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाहीये। मात्र 3 जागांवरील उमेदवारीवर सस्पेन्स अजूनही कायम आहे, त्यामध्ये कल्याण डोंबिवली, पालघर आणि जालन्याचा समावेश आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार कोण आहेत आपण ते पाहूयात। उत्तर मुंबईमधून विनोद घोसाळकर, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, बुलढाण्यातून नरेंद्र खेडकर, यवतमाळमधून संजय देशमुख, उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर, परभणीमधून बंडू जाधव, शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे, नाशिकमधून विजय करंजकर, ठाण्यातून राजन विचारे, रायगडमधून अनंत गीते, हिंगोलीमधून नागेश अष्टीकर, रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत, सांगलीमधून चंद्रहार पाटील आणि मावळमधून संजोग वाघेरे यांचं नाव समोर येत आहे। उमेदवारीविषयी सस्पेन्स कायम आहे, ते कोणत्या मतदारसंघातलं ते देखील आपण पाहूयात। कल्याण डोंबिवली, पालघर आणि जालना इकडचे उमेदवार अजूनही ठरणं बाकी आहे। पुढची बातमी पाहूया।